कसे काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडके यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत मुंबईमध्ये बाणगंगा परिसरामध्ये. आणि बाणगंगा परिसरात फिरताना आम्हाला एक इकडे एक पुरातन मंदिर म्हणजे बालाजींचं मंदिर मिळालं आहे. आणि ह्या मंदिराची जर स्पेशालिटी म्हणाल तर हे बालाजी मंदिर म्हणाल तर यांची जी मूर्ती आहे ती उड्या डोळ्यांची आहे. तर मित्रांनो, समोर आहे ती बाणगंगा आणि अगदी त्याच्यासमोरच हे मंदिर आहे बघा, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर. आणि स्थापना झालेली आहे 1789 साली. आता आपण मंदिर पाहूया. असे मंदिराचं सुंदर असं प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण हे मंदिर परिसरात आलो आहोत. हे मंदिराच्या अगदी सुरुवातीलाच म्हणाल तर इकडे दीपस्तंभ आहे बघा. आणि इकडे एक ही एक मूर्ती आहे आतमध्ये. ही मूर्ती कसली आहे त्याची आता मला कल्पना नाही, पण मला माहिती मिळाली तर तुम्हाला मी इकडे नक्कीच खाली नाव देईन त्या मूर्तीचं. आणि इकडे एक गणपती आहे बघा. आणि ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणाल तर उजव्या सोंडेचा गणपती आहे. हा बघा, आता आपण मंदिरात जाऊया. अशा पद्धतीने हे मंदिराचं काम. एक वैशिष्ट्यपूर्ण घंटा दिसते, ही पण फार जुनी पुरातन वाटते बघा. आतमध्ये प्रवेश केल्या गेल्या एक घंटा लक्ष वेधून घेते. आणि पूर्ण या मंदिराचं आतमध्ये तुम्ही कोरीव लाकडी काम पाहू शकता. पूर्ण सीलिंग पण वुडन आहे. त्याला यामध्ये एक झुंबर लावलेला पण पाहू शकतो. हा मंदिरात प्रवेश करायचं प्रवेशद्वार. सध्या दुपारची वेळ असल्या कारणाने मंदिर बंद आहे. आणि हे बघा, प्रवेशद्वाराच्या उजव्या हातालाच एक गणेश मूर्ती आहे. ही पण उजव्या सोंडेचा गणपती आहे. आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला ही मारुतीची मूर्ती. आणि ह्या मारुतीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणाल तर बघा तुम्ही, हा गदाधारी मारुती नाही आहे, तर हे मूर्तीमध्ये तुम्ही पाहाल तर धनुष्यबाण मारुतींनी घेतलेला आहे. आणि मित्रांनो, इकडे ह्या मंदिराची माहिती देणारा बोर्ड आहे, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर 101 बाणगंगा मार्ग वाळकेश्वर. आणि मुंबईतील निसर्गरम्य अशा बाणगंगा तलावाच्या पूर्व कोपऱ्यात बांधलेले असे पुरातनकालीन मंदिर, मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले प्राचीन ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान असून वसई विरार नायगाव परिसरातील कोळी बांधवांचे तसेच अनेकांचे हे कुलदैवत आहे. श्री बालाजीचे परमभक्त असलेल्या कैलासवासी श्री रामशंकर भवानी शंकर दवे यांच्या इच्छेनुसार यांनी नेमलेल्या दोन विश्वस्थांनी कैलासवासी श्री दवे यांचे परममित्र श्री रामाशेनवी लोटलीकर यांनी देणगीद्वारे दिलेल्या जमिनीवर सन 1789 हे मंदिर बांधले गेलेले आहे. अशा ह्या मंदिरामध्ये लाकडी कोरीव काम तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त मंदिराचा सभोवतालचा पण परिसर अतिशय सुंदर आहे. हे बघा मंदिराचा सभोवतालचा परिसर. समोर एक आंब्याचं झाड आहे, त्याला पण तुम्ही पाहू शकता. आंबे लागलेले आहेत बघा, म्हणजे कैऱ्या लागलेल्या आहेत. सुंदर अशी इकडे बाग केलेली दिसते बघा. आणि हा समोर दिसतो तो आपल्याला मंदिराचा कळस. परत आता एकदा आपण मंदिरात जाऊया. मित्रांनो, आता आपण पाहतो ते समोर बालाजीची ही मूर्ती. आणि तुम्ही पाहू शकता या बालाजीच्या मूर्तीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की ही बालाजीची मूर्ती उघड्या डोळ्यांची आहे बघा. मित्रांनो, ह्या गाभाऱ्याचं फ्लोरिंग पण इतकं सुंदर आहे, विशेष आकर्षण आहे म्हणाल तर हे समोरचं हे सुंदर वर्क केलेलं आहे फ्लोरिंगवरचं. खूपच आकर्षक आहे हे फ्लोरिंग. ही जी समोर अगदी समोरच अशी प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला ही जी मूर्ती, ही गरुड देवाची म्हणजे गरुड भगवान का मूर्ती आहे असं इकडच्या मंदिरातल्या आपल्या एका भाविकाने आपल्याला सांगितलं. तर मित्रांनो, आता आपण चाललो हे बाणगंगा परिसर पाहायला आहे बघा. खूपच अशा उंच पायऱ्यात अगदी सुरुवातीच्या 2-3
आणि हा बाणगंगा परिसर पहा, समोर पाहू शकतो आपण हा बाणगंगा परिसर। मुलं इकडे स्विमिंग करायला आले आहेत बघा। हे दक्षिण मुंबईचं टोक आहे आणि इकडचा हा परिसर। आणि आत्ताच आपण ज्या मंदिरात गेलो ते मंदिर आहे बघा, त्याचा आपल्याला समोर दिसते ते दीपमाळा आणि हा बाणगंगा परिसर। अगं इकडे मासा बघा, एक मासा मिळाला इकडे ह्या कावळ्याला। या ह्या पाण्यामधलाच मासा आहे। हा जिवंत झरा आपल्याला दिसतोय तो समोर। या झऱ्याचं पाणी आपल्याला या बाणगंगा परिसरात जाते। इकडे मासे पण तुम्ही पाहू शकता बघा, हेच मासे आहेत ते। आणि हा जिवंत झरा पण आपण पाहू शकतो। आणि ह्या झऱ्याचं पाणी आपल्या ह्या बाणगंगेमध्ये जात आहे। आणि इथे ह्या कावळ्याची पार्टी चालू आहे बघा, ह्याला मासा मिळाला कावळ्याला। मित्रांनो, ह्या बाणगंगा परिसराचे तसेच ह्या बालाजी मंदिराचे काही व्हर्टिकल व्हिडिओज आपण आता तुम्हाला पुढे दाखवणार आहोत। एन्जॉय करा। कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ, नक्की सांगायचं। तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय।